नाशिक रोड प्रभाग समितीची मासिक सभा आज नाशिक रोड प्रभाग समिती सभागृह नवीन प्रशासकीय इमारत विभागीय कार्यालय येथे पार पडली. या प्रभाग समिती बैठकीत प्रभागाच्या समस्या तसेच 21 डिसेंबर रोजी झालेल्या सभेचे कार्यवृत्त कायम करण्यास मंजुरी मिळण्याबाबत चर्चा तसेच अनेक विषय या बैठकीत मांडण्यात आले. प्लीज आपण जे काही आपले कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही सांगा का नागरिक तुम्ही ज्या ठिकाणी कंप्लेंट काढायला जाता शेजारची जी कोणाची कंप्लेंट असतील तेवढी काढून घ्या ना. मग तो येईन कंप्लेंट करील मग तुम्ही त्याला आदेशित कराल मग तो काढेल त्याच्यामध्ये आठ दिवस जातात. विविध विषयांच्या चर्चेनंतर या बैठकीस विविध निर्णयही घेण्यात आले व त्याला मंजुरी देण्याचंही सांगण्यात आलं. सभापती पंडित आवारे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, केशव पोर्दे, शरद मोरे, बाजीराव भागवत, अंबादास पगारे, नगरसेविका रत्ना बोराडे, सीमा ताजने, मंगला आढाव, सरोज अहिरे, सुनील गोडसे आदी उपस्थित होते. समितीला आजच्या बैठकीला काहीच महत्व नव्हतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की विषय पत्रिकेवर एकही विषय पटलावर नाही. मग महापालिकेचे अधिकारी झोपले का? महापालिकेचं प्रशासन काम करायला एवढं उदासीनता काय? गेल्या वर्षभरापासून नाशिक रोडमध्ये कामकाज संपूर्णपणे ठप्प पडलेलं आहे. महापौरांनी त्यांचे उपक्रम राबवले, महापौर आपल्या दारी, परंतु महापौर ज्या ज्या ठिकाणी येऊन गेल्या त्या ठिकाणी कुठलीही कामं झाली नाही, कुठलीही कारवाई झाली नाही. वॉकआउट कमिशनर एवढे प्रोग्राम मोठ्या थाटामाळा त्या अधिकाऱ्यांनी घेतले, परंतु त्या सूचनासुद्धा सोडवल्या गेलेल्या नाही. रोज नाशिक रोड शहर समस्यांनी समस्यांना तोंड देत आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं निदान ह्या प्रशासनाकडनं होत नाही आहे. आम्ही आज ह्या सभागृहात सर्वांना सर्व सभापतींच्या सर्वांच्या निदर्शन आणून दिलं की ह्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहे, ज्या गरजा आहे, त्या त्वरित तुम्ही इस्टिमेट तयार करा, इस्टिमेट पाठवा. येत्या बजेटमध्ये, पुढच्या 19-20 बजेटमध्ये नाशिक रोडमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाची जी कामं आहेत, ती कामं धरण्याचा प्रयत्न करा. नाशिक रोडमध्ये खूप समस्या आहे, त्यामध्ये प्रामुख्य समस्या बिटको हॉस्पिटल जी आहे. बिटको हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही, त्या समस्याचं निदान झालं पाहिजे. नवीन हॉस्पिटलची इमारत तयार आहे, ती इमारत चालू होणं गरजेचं आहे. अभ्यासिका आहे, पण अभ्यासिका ओस पडलेल्या आहे. अभ्यासिकांमध्ये लाईट नाही, फॅन नाही, उन्हाळ्याचे दिवस आहे, पिण्याचे पाणी सोय नाही. अशा अत्यंत भयंकर समस्या आहेत, परंतु त्या समस्यांना आज आम्ही आज वाचा फोडली आणि बघूया आता किती दिवसात ते कामं प्रशासन मार्गी लावतो. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.